मित्रांनो, आजच्या रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्या अवतीभोवती अगदी आपल्या शेजारी काय घडतं याची आपल्याला कल्पनाही नसते. रात्रीच्या दूरदर्शनच्या बातम्यातून किंवा सकाळी वर्तमानपत्रातून आपल्याला कळतं की एखादा गुन्हा घडलाय. हा, पण या गुन्ह्याची खबर सगळ्यात आधी ज्यांना लागते ते पोलीस खातं, मात्र रात्रंदिवस सजग असतं. त्या गुन्ह्याची उकल करण्यासाठी, गुन्हेगाराला गजाड करण्यासाठी त्यांना काय काय दिव्याला सामोरं जावं लागतं याची आपल्याला जाणीवही नसते. म्हणूनच अशा गुन्हेगारी विश्वातल्या काही अविश्वसनीय घटना, या गुन्ह्यांमागची कारणं, उद्देश याची आपल्याला जाणीव व्हावी. आणि या गुन्ह्यांची उकल करत असताना पोलिसी चातुर्य आणि त्यांना कामाचा जो ताण सहन करावा लागतो याची थोडी जाणीव आपल्याला व्हावी. म्हणूनच 100 या कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली. रसिकांनो, तुम्हा रक्षणाय डायल 100 मध्ये तुम्हा सर्व रसिकांचं स्वागत. पैसा, पैसा म्हटलं तर आजच्या जगातलं एक चलन, चलनाचं माध्यम, आणि म्हटलं तर जगातल्या 60% गुन्ह्यांमागचं महत्त्वाचं कारण. पैसा कमवण्यासाठी मेहनत करावी लागते आणि मेहनतीने कमवलेला पैसा नीट जपावा लागतो. याच आपल्या गरजेतून बँक ह्या संकल्पनेचा जन्म झाला. बँक जिथे घामाने कमवलेला पैसा सुरक्षित असतो. पण खरंच हा पैसा सुरक्षित असतो? मुळात ही बँक सुरक्षित असते का? सोप्या आणि जलद मार्गाने पैसा कमवण्यासाठी आजचा तरुण आतुर झालाय आणि त्यातूनच नव्या नव्या गुन्ह्यांचा जन्म होतोय. पण गुन्हा कधीच लपत नाही, कायद्यासमोर तो उघडकीस येतोच आणि आपल्यासोबत गुन्हेगारालाही शरणागती पत्करायला भाग पडतो. आजची आपली कथा ही याच स्वरूपाची आहे. सर, सरिता कोऑपरेटिव्ह मधून फोन आला होता, त्यांचा सॅलरीचा दिवस आहे ना, आपल्याला कॅश मागवायला हवी. किती? 35-1 लाख तरी. ठीक आहे, घ्या मागवून. हॅलो, अंबिका बँकेत व्यवहारासाठी लागणारी रोख रक्कम कमी पडत असल्यामुळे बँकेने ती रक्कम बँकेकडून मागवण्याची तरतूद केली. ही रक्कम मिळवण्यासाठी बँकेचे 2 कर्मचारी अंबिका बँकेतून रवाना झाले. मात्र इकडेच त्यांच्या हातून एक फार मोठी चूक घडली. एवढी मोठी रक्कम बँकेकडून आणण्यासाठी ज्या 2 कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आलं, त्यांच्या सुरक्षेची कोणतीच व्यवस्था बँकेने केली नाही किंवा त्यांना एखादं सुरक्षित वाहनही दिलं नाही. हे दोघेही कर्मचारी आपल्या मोटरसायकलवर रवाना झाले आणि नेमक्या याच संधीचा फायदा अंबिका बँकेच्या कामकाजावर लक्ष ठेवून असणाऱ्या गुन्हेगारांनी घेतला. हा बोल. पण मागे तू एक टीप दिली होतीस, पण काय उपयोग झाला त्याचा? त्या बँकेची माणसं बंद जीप घेऊन आली होती आणि आत एक सिक्युरिटी गार्डही होता, तोही बंदूकधारी. ठीक आहे, आम्ही पोचतोच. हा, टीप मिळाले. बँकेकडे जायचं आहे, सर्व्हिस रोड जवळ. 35 लाखाची कॅश आहे. डायरेल लाख पोचतोच 10-15 मिनिटात.
हाँ मामा, एक काम होते, तुमची मदत हवी आहे। काम जरा जोखमीचं आहे, बँकेची टीप आले, काम झालं की तिकडे पोचतो। निघाली काय? तीन माणसं दोघं मोटरसायकलवरून येत आहेत, एकाने ग्रे कलरचे जॅकेट घातलं आहे, त्याने कलरचा शर्ट घातला आहे।
100 का? हाँ सर, मी राजन वाकडे बोलतोय. मी रिक्षात आलो होतो. आत्ताच सर्व्हिस रोडवर अंबिका बँकेच्या कर्मचाऱ्यांना 2 तरुणांनी लुटले आणि ते हायवेवरून जोरात निघून गेले. साहेब, मी त्यांचा पाठलाग केला पण ते कर्नाटकच्या दिशेने गेले. हा साहेब. हा ठीक आहे, ठीक आहे सर, ठीक आहे, ओके सर. कमांडर निघाला. मांजर दूध पिताना डोळे मिटून दूध पिते असं म्हणतात. आपल्याला चोरून दूध पिताना कोणी बघतच नाहीये असं स्वतःचा समज करून घेण्याची तिची ही निरर्थक धडपड असते. अंबिका बँकेच्या 2 कर्मचाऱ्यांना लुटून पळणाऱ्या त्या तरुणांनी सुद्धा हीच चूक केली. त्यांची हीच अवस्था होती. बाईकच्या नंबर प्लेटवर लावलेलं कापड आणि एकंदर देहबोली यामुळे ते इतर लोकांच्या संशयाचं केंद्र बनले आणि यातच त्यांनी आणखी एक चूक केली. आईला गावाकडची वाटत नाही तर आपल्या नंबर प्लेट पण झाकून ठेवली आहे. काहीतरी गडबड आहे, चल बघूया. हा हा, चल 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 चल. कच्च्या रस्त्याने गेलेत म्हणजे काहीतरी गडबड. चल 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 चल. आईला पळाले की? अरे जाऊन जाऊन जाणार कुठे, रस्ता संपलाय पुढं. येतील माग, थांब इथं थांबूया आपण. दादा हा रोड मिरजा जातो का? नाही नाही, पुढं रोड बंद आहे. कच्चाही रस्ता नाही का? अहो पुढे डेड एंड आहे. एक काम करा, तुम्हाला परत मागत जावं लागेल. आता तुझा शांतपणे नृत्य बघ आपल्याला. आणि जिथे पोलिसांनी पकडलं असतं मग